आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी तालुक्यासाठी मार्ग झाला सुकर. आमदार सौ शशिकला जोल्ले व शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना निप्पाणी तालुका निर्मितीबद्दल आमदार सौ शशिकला जोल्ले व शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी तालुका निर्मिती परिपत्रक तयार करण्यात आले असून मंत्री रमेश जारकीहोळी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे तालुका निर्मितीचा मार्ग सुकर झाल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पाणी भागातील नागरिक, शासकीय अधिकारी, मंत्री महोदयांना निप्पाणी तालुका निर्मितीचे महत्व सांगून अंमलबजावणीची मागणी केली. तसेच परिपत्रक ही शासनाला तयार केले. त्यावर मंत्री जारकीहोळीसह आमदार सौ शशिकला जोल्ले व अन्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरे आहेत. त्यामुळे काही दिवसातच आमदार जोल्लेंच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे. याप्रसंगी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, डॉक्टर अच्युत माने, सिद्धू नराटे, सुमित्रा उगळे, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, प्रवीण भाटले, जयवंत भाटले, समित सासने, आदगोंडा पाटील, संजय शिंत्रे, अमित साळवे, राहुल पाटील, प्रकाश शिंदे, सुनील संगपाळ यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बेळगावहून शिवाजी भोरे. काही गव्हर्नमेंटकडून आज कर्नाटकामध्ये नवीन तालुका घोषणा झाल्या होत्या आणि ते जानेवारी 2018 पासून ऑफिशियली सुरू होत होत्या आणि त्याच्यामध्ये आपलं निप्पाणीचं नाव सोडून गेलं होतं आणि आपण ते समजल्यानंतर आपण बीसींना आणि पालकमंत्र्यांना आणि आपल्या महसूल मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आपण लगेच निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करत होतो आणि तरी देखील झालं नसेल किंवा 1 तारखेपर्यंत होत नसेल तर आपण एक उग्र स्वरूपामध्ये आंदोलन करायचं हे देखील आपण निप्पाणीमध्ये परवा सांगितलं होतं आणि आज देखील आमचं कर्तव्य होतं की पालकमंत्र्यांना भेटून आणि परत त्याचा पाठपुरावा करायचं आणि सरकारकडून त्याचा एक कमिटी बनवलेला आहे की त्या कमिटीमध्ये जे काही लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये आपले पालकमंत्री रमेश जारकीहोळीजी आणि तिथले एक सिटिंग MLA म्हणून मी आणि परत ऑफिशियली आपले DC, ADC आणि आपले तहसीलदार अशा 5 लोकांचं एक कमिटी असतं आणि त्या कमिटीमध्ये चर्चा होऊन, मीटिंग होऊन ते जे काही निर्णय घ्यायचा होता आणि आज आपण पालकमंत्र्यांशी संपर्क साधून ते मीटिंग आज ऑफिसमध्ये, DC ऑफिसमध्ये बेळगावमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये जे काही निप्पाणी कशासाठी तालुका व्हायला पाहिजे, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून आणि जे काही सीमा भाग आहे आणि तिथून चिकोडीला जाणं किंवा बाहेर जाणं किती त्रास होते आणि ह्या निप्पाणी तालुक्याचा दर्जा मिळण्याबद्दल योग्य असं एक नगर आहे असं आपण मी पालकमंत्र्यांना देखील आणि अधिकाऱ्यांना देखील समजावून सांगितलं आणि आज पालकमंत्र्यांना देखील मी धन्यवाद अर्पण करतोय कारण विकासकामासाठी ते कधीही मी माझ्याकडून काही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी देखील सकारात्मक विचार केला.